आणि कुणालाही एक रुपया सुद्धा द्यायचा नाही, ना ॲम्ब्युलन्स वाल्याला द्यायचा ना डॉक्टरला द्यायचा, ठीक आहे. त्याची आई आहे, तुम्ही अगदी म्हणजे स्वतःच्या कानातलं सुद्धा मोडलं ना, गळ्यातलं पण मोडलंय तिने, कानातलं पण मोडलंय, आणि इथं 60,000 रुपये भरले. एवढ्या गरीब लोकांना सुद्धा वाटते की कुठंतरी मी आल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व होतो, मला वाटते की 100% याच्यापेक्षा अजून दुसरं काय करतो. आज आपण भारती हॉस्पिटल धनकवड या ठिकाणी आहोत. मला नुकतंच आता एक अर्ध्या तासापूर्वी फोन आला आमच्या लक्ष्मण पवारचा. संपूर्ण परिवार आशे भारती समाज आहे की जे आपण पाहत असेल सिग्नलवरती लिंबू मिरच्या विकतात, कॅरी बॅग विकतात आणि स्वतःचं कसं तरी पोट भरतात. या दोघांची मुलगी सव्वा महिना झाला. यांची मुलगी भारती हॉस्पिटलमध्ये इथं घटसर्प झाला तिच्या कशामध्ये, ती इथं ऍडमिशन होती तिथं. आतापर्यंत यांनी 60,000 रुपये भरले तिकडं, पण आज दुर्दैवानं तिचं दुपारी 12:10 त्या मुलीचा अंत झाला. आता 7:30 आले, 12:10 मुलगी एक्सपायर झाली तेव्हापासून आतापर्यंत. हे संपूर्ण आता इथं आपण पाहते, या लोकांकडे पाहिल्यानंतर ना आपल्याला कदाचित वाटेल का हे लोकांना 3,25,000 रुपये ही लोक जमावणार कुठून. यांना आता सुद्धा तू कुठे गेले मग तिकडे, तुला किती पैसे भरायला सांगितले परत? 3,25,000 रुपये भरा, तुमची गावडी घेऊन जा घरी म्हणले. कधी? 4:30 सांगितले. हे मावशी दुपारी 4:00 बिलिंग सेक्शनला गेले होता, त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं की तिथं पण मला दिसते कोटेशनमध्ये भारती हॉस्पिटलचंच कोटेशन आहे, 4.5 लाख रुपये त्यांना कोटेशन दिलं होतं. 6 महिन्यापासून पेशंट ॲडमिशन आहे. हे मुलीची आई आहे, तिने अगदी म्हणजे स्वतःच्या कानातलं सुद्धा मोडलं ना, गळ्यातलं पण मोडलंय तिने, कानातलं पण मोडलंय, आणि इथं 60,000 रुपये भरले. पण आज 3,25,000 रुपये त्यांना, त्यांचा असं मला तक्रार आली की 3,25,000 रुपये भरा आणि तोपर्यंत तुमची बॉडी दिली जाणार नाही. ही लोक माझ्या प्रभागातली फक्त काही लोक आहेत, पण बाकीचे सगळे कर्वेनगर मधली लोक आहेत. परंतु त्या ठिकाणी सुद्धा ही लोक तोच व्यवसाय करतात. गोरगरिबांना लागतंय आणि पुणे महानगरपालिकेने आजच मला कळालं की आता मी आतमध्ये जाऊन भेटून आलो. मी इकडं भारतीय विद्यापीठ प्रशासनाला भेटलो आणि त्यांना सांगितलं की बाबा ह्या लोकांच्या तोंडाकडे बघितल्यानंतर वाटतं की ही लोक 3,25,000 रुपये तुम्हाला कुठं देऊ शकते. दुपारी 12:00 डॉक्टरकडून आम्ही सांगितले, आमची पसंत आम्ही मागून खाते, कधी कधी खेळी पण खाते, आम्हाला एवढं ताकद नाही पैसे भरायला. तर मॅडमला म्हणलं आम्ही दुसऱ्याकडनं 2,000 रुपये घेऊन आले, आम्हाला गाडी खर्चाला बी पैसे नाही, तरीही ते मॅडम ऐकायला तयार नाही. तुम्ही तुमचा बिल भरा, आम्ही बॉडी घेऊन जायची. अशा प्रकारे कुठेतरी माणूस की बिलिंग सेक्शनमधल्या लोकांकडे राहिलेलं नाही आहे. परंतु मी आत्ताच भारतीय हॉस्पिटलचे बिलिंग सेक्शन विभागाचे प्रमुख माननीय जाधव, प्रवीण जाधव साहेब यांना भेटलो आणि जाधव साहेबांना हा सगळा प्रकार सांगितला की दुपारी 12:00 इकडे लोक बसले, अजूनसुद्धा त्यांच्या ताब्यामध्ये त्यांची बॉडी दिली जात नाही आहे. मी जाधव साहेबांना आतमध्ये भेटून आलो, मला वाटत नाही की मला काय बोलायची गरज पडली. आतमध्ये गेल्यानंतरनं 5 ते 10 मिनिटांमध्ये त्यांनी लगेच आता बॉडी रिलीज करण्याचं पत्र दिले. आणि आज गोष्टी सांगण्यासाठी वसंत मोरेला काय यावं लागतं, जर महानगर त्यांच्या भारतीय हॉस्पिटलच्या प्रशासनाची लोकांनी बाहेर येऊन जर हे सगळं दृश्य पाहिलं असतं, त्यांच्यावर मारले जर त्यांना, त्यांच्याकडे दाखवले सगळे दाखवले.
यांच्याकडे पाहिल्यानंतर ना आपल्याला कुठल्या अँगल मधनं वाटतं की बाबा ही लोक 3.25 लाख रुपये भरू शकतील, हातेपुरीचं बाप आहे हा कुठनं 3.25 लाख रुपये आणू शकेल. या सगळ्या गोष्टी जर प्रशासनाने बाहेर येऊन पाहिलं असतं तर दुपारी 12 वाजल्यापासून जी बॉडी इकडे थांबवली ती आतापर्यंत कधीच रिलीज व्हायला पाहिजे होती, ती केली नाही. ठीक आहे, चांगल्या पद्धतीने सांगितलं आणि सांगितल्यानंतर प्रशासनाने सुद्धा ऐकलं आणि त्यांच्याकडनं आता 1 रुपया न घेता त्यांची बॉडी सोडली. माझी ॲम्ब्युलन्स येते आहे, माझी ॲम्ब्युलन्स आली की मी तुमची ॲम्ब्युलन्समध्ये माझ्या बॉडी टाकून देतो, ती तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा आणि कुणालाही 1 रुपया सुद्धा द्यायचा नाही, ना ॲम्ब्युलन्सवाल्याला द्यायचा ना डॉक्टरला द्यायचा. ठीक आहे, फक्त एवढंच लागतं तर पण ते परत मला जर तो अगोदर सांगितलं असतं दुपारपासून मला एवढ्या वेळ थांबायची गरज पडली नसती, मला अगोदर सांगितलं असतं दुपारी मी 2-3 वेळा इकडून गेलो त्यावेळेस तो आलो असतो लगेच तुमची बॉडी पण रिलीज झाली असती. ठीक आहे, कधी गेलो? 4 वाजता. फोन करायचा ना मला, तुझा नंबर तू बदली केलाय. म्हणजे आज पाहिलं असेल की एवढ्या गरीब लोकांना सुद्धा वाटते की कुठंतरी मी आल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व होतो. मला वाटते की 100% त्याच्यापेक्षा अजून दुसरे काय पाहिजे, पण यांची विचारांची मुलगी 11 वर्षाची आहे फक्त आणि 11 वर्षाची मुलगी आज घटसर्पाच्या आजाराने आजारी होती. गेल्या 6 महिन्यापासून हॉस्पिटलने सुद्धा प्रयत्न केले परंतु ती वाचू शकली नाही. आता ती एक्सपायर झाली, माझी ॲम्ब्युलन्स आली की त्यांचे त्या आली बोलू का बोल ॲम्ब्युलन्स पण आलेली आहे इकडे. साहेबा पवार ना कुठे रेणुका पवार साहेबा पवार कोण आहे? शेवटचे नाव आहे ना, ते पहिलं नाव पवार रेणुका अनुका नाव आहे. गाडी आलेली आहे ॲम्ब्युलन्समध्ये, या लोकांना त्यांचं विपरीत आहे मुलीचं, त्यांचं त्यांच्या ताब्यामध्ये घेऊन मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराच्या वतीनं रेणुकाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मला वाटते की जे दाखवण्या किंवा सांगण्यामागचा उद्देश हा एवढाच आहे की ह्या गोष्टींपर्यंत जायची वेळ काय येते. माणुसकी नावाची कुठली गोष्ट आहे का नाही, माणुसकीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी जर पाहिले गेले पाहिजे, माणुसकीमधनं जर या गोष्टी पाहिल्या तर मला वाटते की लगेच मार्ग निघणं गरजेचं होतं. दुपारी 12 ते 7 एवढ्या वेळ इथं थांबण्याची गरज पडली नसती तरीसुद्धा मी भारतीय विद्यापीठ प्रशासनाला मनापासून धन्यवाद देईल की मी आल्यानंतर त्यांनी लगेच 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये मला अतिशय पॉझिटिव्ह अप्रोच दिला आणि 5 ते 10 मिनिटामध्ये लगेच बॉडी आमच्या ताब्यामध्ये दिलेली आहे. लक्ष्मणला बोलवून तिकडे बोलवून
कशा असते फॉर्मलिंग बोलते?